नमस्कार। महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे, त्यातील लोककला, लोकसंगीताचे आणि लोकजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या संस्कृती दर्पण या कार्यक्रमात मी कविता कोळी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। गीत, नृत्य, नाट्य, संगीत, शिल्पकला आदी विविध कलांमध्ये आपल्याला लोकसंस्कृतीचे दर्शन घडते। मराठी संस्कृतीतील कुळधर्म कुळाचार म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडोबाचे जागरण या विषयावर आज आपण दोन मान्यवरांबरोबर बातचीत करणार आहोत। जागरण या विधीनाट्याचे संशोधन करणारे मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे प्राध्यापक श्री प्रकाश खांडगे व जागरण या परंपरेचा वारसा चालविणाऱ्या श्रीमती कमलबाई शिंदे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार खांडगे सर। नमस्कार। नमस्कार कमलबाई। नमस्कार खांडगे सर। मी तुम्हाला असं विचारेन की वाघ्या मुरळी हे नृत्य आजकालच्या तरुण पिढीला केवळ हे नृत्य म्हणून माहीत असतं, पण जे ज्या प्रकारात ते सादर केलं जातं त्या जागरणाची आम्हाला तुम्ही माहिती सांगा। आज जागरण म्हटलं की आपल्याला केवळ वाघ्या मुरळ्यांचं नृत्य म्हणूनच तरुण पिढीला माहीत आहे, परंतु या वाघ्या मुरळ्यांचं नृत्य ज्या प्रकारात सादर होतं त्याला म्हणतात जागरण। खंडोबाचं जागरण हा कुळधर्म कुळाचार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। खंडोबा ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यातली अतिशय प्रख्यात अशी हे लोकदैवत आहे। ज्याप्रमाणे कानडा विठ्ठल तसा कानडा मल्हारी, तर कानड्या विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, तर खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। अशा या खंडोबाचा जो संकीर्तन प्रकार आहे त्याला आपण जागरण म्हणतात। आणि हे जे जागरण आहे त्याचं स्वरूप हे कुळधर्म कुळाचाराचं जरी असलं तरी एक विधिनाट्य म्हणून महाराष्ट्राच्या लोकधर्मामध्ये जागरण सुप्रतिष्ठित झालेलं आहे। या जागरणामध्ये वाघ्या आणि मुरळी हे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे अशा लोकांच्या घरी लग्नमुंजीच्या प्रसंगी, मंगलप्रसंगी जागरण हा विधी साजरा होतो आणि त्यावेळी वाघ्या मुरळ्यांकरवी हे जागरण घातलं जातं। कमलबाई, मी असं विचारेन की खंडोबाची देवदासी म्हणून मुरळीला जरी ओळखलं जात असलं तरी कायद्याने मुरळी सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, तरीसुद्धा अजूनही ही परंपरा चालू आहे? नाही, मी मला लहानपणीच मुरळी सोडलेली आहे, म्हणजे 7 वर्षाची होते तेव्हापासून। आता ती प्रथा मोडलेली आहे, त्याच्यावरती बंदी घातलेली आहे मुरळी सोडायची नाही मुली म्हणून। मी लहान असताना, म्हणजे 7 वर्षाची असताना मला काहीच माहीत नाही की नवसानी मला खंडोबावर लग्न लावलं आणि खंडोबाबरोबर तुम्ही तिकडेच असं देवळात राहायचं की घरी राहायचं असं मला सांगितलं होतं, तर आमच्या आई वडिलाला ते काही पटलं नाही। ते काय म्हणाले, बाबा असं काही वाघी मुरळी म्हणून सोडली तर मुरळी म्हणून काही तिकडे सोडायची असं नाही आहे, तर घरी तुम्ही घरचा प्रपंच सांभाळून, म्हणजे सध्याच्या काळामध्ये असं प्रपंच सांभाळून तुम्ही मुरळी म्हणून तुमचा तुम्ही हे वारसा चालवा असं म्हणून मला सांगितलं होतं। तेव्हापासून आता तो वारसा मी, 62 वर्ष माझं वय आहे आता, तेव्हापासून तोच वारसा मी धरलेला आहे। अजूनही ही परंपरा चालू आहे मुरळी सोडण्याची? नाही, आता बंदी आहे। सर, जागरणाची ही परंपरा साधारण किती वर्ष जुनी आहे? खरं म्हणजे जागरणाची जी परंपरा आहे, जागरणाविषयीचे उल्लेख जे दिसतात आपल्याला ते संत साहित्यामध्ये मुख्यतः त्याचे उल्लेख दिसतात। गोंधळ आणि जागरण हे दोन्ही कुळधर्म कुळाचार आणि त्यांचे उल्लेख आपल्याला संतांच्या साहित्यात दिसतात। म्हणजे संत तुकारामांच्या अभंगामध्ये उल्लेख आहे, अनंत युगाचा देवारा, निजबोधाचा घुमारा, अंगी अवचित भरला वारा, तो वारा या मल्हारी देवाचा, असं संत तुकोबांनी म्हटलेलं आहे। किंवा संत एकनाथांनी म्हटलेलं आहे की मी निसंग मुरळी झाले या मालूचे घर रिघाले, असं म्हटलेलं आहे। म्हणजे साधारणतः 12व्या 13व्या शतकामध्ये सुद्धा वाघ्या मुरळ्यांकरवी जागरण करून घेण्याची परंपरा होती। आणि संत नामदेवांचा नंद चंपा षष्ठी नेम म्हणून जो अभंग आहे त्याच्यातही प्रत्यक्ष जागरणाचा उल्लेख आहे की कशा पद्धतीनं जागरण घातलं गेलेलं आहे। नंतर संत
रामदास स्वामी समर्थ रामदासांचं जे जेजुरीच्या यात्रेचं वर्णन आहे तर त्याच्यात प्रत्यक्ष जागरणात नृत्य करणाऱ्या आणि गाणाऱ्या मुरळ्यांचा उल्लेख नेणो जणू गाती कोकिळा असा उल्लेख केलेला आहे. तर त्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की 12व्या 13व्या शतकामध्ये जागरण ही परंपरा महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण अनेक अभंगांची जी म्हणजे अनेक जे रूपक आहेत भारुडं आहेत ती वाघ्या मुरळींची भारुडं आहेत. त्यामुळे एक निश्चित की 12व्या 13व्या शतकामध्ये जागरणाची परंपरा महाराष्ट्रामध्ये रूढ होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण मग काळानुरूप त्याच्यात काही बदल होत आलेत का? हो, निश्चितच बदल होत गेलेले आहेत. कारण विधीनाट्य म्हणून जागरण होतं. जागरणामध्ये काय असतं की जागरण पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागांमध्ये जागरण विभागलेलं असतं. सुरुवातीला शंकराची स्तुती किंवा शंकराची प्रार्थना, कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा, मुगुटी जळाळी सारखं शंकराचं स्तवन पहिल्या प्रथम होतं. कारण खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. त्यामुळे आधी शंकराचं स्तवन असतं. त्या शंकराच्या स्तवनानंतर सर्व 33 कोटी देवतांना रंगस्थळी पाचारण केलं जातं. जागरणाला या म्हणून सांगितलं जातं. त्याच्यानंतर मग गणेशाचं स्तवन होतं, म्हणजे गण सादर होतो जागरणामध्ये. गणानंतर गवळण सादर होते. गवळणीनंतर खंडोबाच्या अवताराची अवतार महात्म्याची स्फुटपदं जागरणामध्ये सादर होतात. हा झाला पूर्वरंग. आणि उत्तररंगामध्ये जागरणामध्ये खंडोबा बाणाईचं लग्न, खंडोबा म्हाळसेचं लग्न, खैरे भक्ताची कथा यासारख्या खंडोबाच्या जीवनावरील कथा नाट्यरूपानं जागरणामध्ये सादर होतात. किंवा रामायण महाभारतातल्या कथा देखील सादर होतात. श्रीया सांगुणा, राजा हरिश्चंद्र सारख्या कथाही जागरणामध्ये सादर होतात. शेवटी आरती होते. आणि जागरण हे विधीनाट्य का म्हणतो आपण? कारण त्याच्यात प्रत्येक विधीला महत्त्व आहे. पाच पावली, दिवटी पूजन, कोटंबा पूजन, लंगर तोड, घटस्थापना असे वेगवेगळे विधी जे आहेत ते जागरणामध्ये असतात. म्हणून जागरणाला विधीनाट्य म्हणतो. आपण आता कमलबाईंकडून जागरणाची एखादी मल्हारीची वारी ऐकूया, कशा पद्धतीनं ते जागरणात म्हणतात. हो हो. आणि मल्हारी मोत्यांनी द्यावी भरून, मल्हारी वारी मोत्यांनी द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यांनी द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यांनी द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यांनी द्यावी भरून. गड देऊळचे आम्ही रहिवासी केला पाहिला दूर, त्या देवाचा खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आणि विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. कानडा मल्हारी तसा कानडा मलुराया तसा कानडा विठ्ठल. तर विठ्ठल आणि खंडोबा यांचं वर्णन करणारं एक पद आहे गुरु दगडूबाबा साळींचं, तर ते एक आम्हाला जरा ऐकवा. भूवैकुंठ पंढरी तशीच जेजुरी आशी सांगती हो, संत वर्णती हो, जिर 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 हे जिय जिय जी. येथे राई रुकमाबाई तेथे बानाई माळसा सती हो, तुझ्या संगती हो, जिर 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 हे जिय जी. मग
नुसतं तुम्ही जागरण सादर करता की गोंधळही सादर करता? नाही, गोंधळ नाही, जागरणामध्ये मुरळी चालते, गोंधळामध्ये मुरळी नसते, तो फक्त अंबाबाईचा गोंधळ आणि जागरण म्हणजे खंडोबाचं, त्याच्यामध्ये मुरळी असते. सर, जागरणामध्ये नुसते विधी असतात की नाट्य सुद्धा असतं? जागरण हे विधी नाट्य आहे, म्हणजे नुसते विधी नसतात तर विधीसोबत नाटक असतं. किंबहुना असं म्हणता येईल की जागरणातल्या सगळ्या विधींमध्ये नाट्य सामावलेलं आहे. आता समजा त्याच्यात पाच पावलीचा विधी असतो, तो पाच पावलीचा विधी काय असतो की जागरण सुरू होण्यापूर्वी आधी ज्यांच्या घरी जागरण घातलं जातं ती मंडळी आणि ते वाघे मुरळी सोबत जातात आणि गावाच्या बाहेर एखाद्या शेतामध्ये प्रतिकात्मक जेजुरीची एक रांगोळीची म्हणजे भंडाऱ्याची रांगोळी तयार करतात आणि प्रतिकात्मक जेजुरीचं तिथे स्थापना करतात आणि तो जेजुरीचा देव खंडोबा त्याला तांबणामध्ये घेतात आणि त्याला घेऊन सगळी मंडळी गावामध्ये येतात आणि त्यावेळी म्हणतात की या ज्या या या जेजुरीच्या वाट माझा मल्हारी भेट असं म्हणतात. म्हणजे जेजुरीचा खंडोबा हा आपल्या घरात घेऊन यायचा, याच्यातच नाट्य आहे. या विधीमध्ये नाट्य सामावलेलं आहे की देव आपल्या घरात घेऊन यायचा. बरं, तो नुसता घरात आणत नाही तर तो आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करतात आणि तो घटावर मांडतात. म्हणजे घटावर जो देव मांडतात त्यावेळी त्याला म्हणतात की मल्हार सदरेला बैसले. मला वाटतं मल्हार सदरेला बसवताना तो विधी असतो. जसं सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण केळीचे खुंट लावतो आणि नागविलीच्या पानांवर ज्या पद्धतीनं आपण पूजा मांडतो, घट मांडतो, कलश मांडतो, त्या पद्धतीनं शिव आणि शक्तीचा घट जागरणामध्ये मांडला जातो. आणि त्यावेळी याचा पुरावा काय तर तो मल्हार सदरेला बसलेला आहे, म्हणजे प्रत्यक्ष तो रंगणी आलेला आहे, अशा प्रकारचं ते नाट्य आहे. आणि त्यावर मला वाटतं एक पद पण आहे, कमलबाई, ते मल्हार सदरेला बैसले पद आहे ना, ते मल्हार सदरेला बैसले भंडारानं पिवळे झाले, अशा अशा स्वरूपाचं एक पद पण आहे. म्हणजे त्या प्रत्येक विधीमध्ये नाट्य सामावलेलं आहे. शेवटी लंगरतोड नावाचा विधी असतो. आता लंगरतोड म्हणजे काय की भक्ताचं साकडं देवानं दूर केलं म्हणून ती साखळी तोडायची, तो लंगर तोडायचा. म्हणजे तुझं जागरण आम्ही घातलं तर तुझं साकडं आम्ही तोडलं, आता तू आमच्या मनासारखं कर, अशा पद्धतीचं आवाहन, प्रतिकात्मक आवाहन त्या विधीमधून केलं जातं, तर तो लंगरतोड विधी असतो. म्हणजे पाच पावली, कोटंबा पूजन, लंगरतोड, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे विधी आहेत ते जागरणामध्ये केले जातात, म्हणून जागरणाला विधी नाट्य म्हणतात. कमलबाई, आपले ह्या क्षेत्रातील गुरु कोण? माझे पिंपळगावच्या माळसा आई म्हणून आहेत, त्या माझ्या गुरु आहेत. मग ह्यात जी गायली जाणारी जी पदे आहेत ती पूर्वापार चालत आलेली आहेत की काळानुरूप त्याच्यात काही बदल होत जातो किंवा गेलाय बदल होत? नाही, बदल काही ह्याच्यामध्ये बदल, पूर्वापार जशी आहेत तशीच गायली जात आहे, तशीच आहेत गाणी. ही साधारणतः कुठल्या कुठल्या वाघ्यांची पदं असतात? ही ते धामणीकर आहेत, विठ्ठल आहेत, विठ्ठल धामणीकर आहेत, वडजुबो आहेत, असे जुनी लोक जे होती ते सगळी जुनी लोक, ती जुनी पारंपरिक गाणी त्यांचीच आहेत सगळी. ती पारंपरिक जी सुरुवातीला गायली जायची तीच आत्ताही तीच आहे, तीच गायली, तीच आहे. सर, जागरणावर आधारित INT खंडोबाचं लगीन म्हणून एक नाटक आलं होतं, या विषयावर हा पहिला प्रयत्न होता आणि खूप गाजला होता, त्याच्या काही आठवणी सांगा ना आम्हाला. खरं म्हणजे की खंडोबाचं लगीन हे जे नाटक आहे ते 1978 साली मी ज्यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये MA रिसर्च MA बाय रिसर्च असा पेपर घेतला होता, म्हणजे अभ्यास करत होतो, त्यावेळी शंकरराव धामणीकर यांचं खंडोबा बाणाईचं लगीन नावाची जी कथा होती ती कथा, म्हणजे ते हस्तलिखित मी अभ्यासाला घेतलं होतं आणि ते हस्तलिखित घेऊन मी INT जे संचालक आहेत अशोकजी परांजपे त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना ते हस्तलिखित खूप आवडलं आणि मग त्यावेळी आम्ही ठरवलं अशोकजी परांजपेंनी आम्ही की खंडोबा बाणाईचं लगीन या हस्तलिखितावर एक नाटक तयार करायचं आणि मग सुरेश चिखले यांनी ते नाटक लिहिलं आणि ते नाटक त्याची संकल्पना अशोकजी परांजपे यांची होती आणि त्याचं संशोधन माझं होतं आणि ते खंडोबाचं लगीन, खंडोबा बाणाईचं लगीन या हस्तलिखितावर ते नाटक झालं. मला वाटतं मराठीमध्ये एखाद्या संशोधन प्रकल्पावर झालेलं नाटक मराठी रंगभूमीवरलं हे पहिलं नाटक असेल. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो की रोहिणी हटंगडी, शिवाजी साटम, विठ्ठल उमप, विजय कदम सारख्या सिद्धहस्त कलावंतांनी त्यात कामं केली आणि रोहिणी हटंगडीने
त्याच्यात बाणू माळसेचं काम इतकं उत्तम केलं की रोहिणी हटंगडी आणि कमलबाई शिंदे आणि म्हाळसाबाई चकटे या तिघीतली नेमकी मुरळी कोण हे सांगता येत नव्हतं, असं अप्रतिम मुरळी नृत्य हे त्यावेळी रोहिणी हटंगडींनी केलं आणि अतिशय उत्तम प्रयोग तो झाला. त्या खंडोबाच्या लगीनवर न्यूयॉर्कमध्ये पेपर वाचला गेला किंवा मराठी रंगभूमीवरील जी काही घाशीराम कोतवाल, झुलवा, हैवदन, अजब न्याय वर्तुळाचा अशी लोककलांवर आधारित जी नाटकं आहे त्या नाटकांमध्ये खंडोबाचं लगीन हे नाटक जवळजवळ घाशीराम नंतर अग्रस्थानी असणारं नाटक असं ते रंगभूमीवर आलं. छान. कमलबाई, आपण सुद्धा या नाटकात काम केलं असल्यामुळे एखाद्या घरी जाऊन जागरण सादर करताना आणि प्रत्यक्ष रंगमंचावरती जागरण सादर करताना काय फरक जाणवला? तसं काही फरक वाटत नाही. एक रंगमंचावरती कसं असतं, नाटकी पद्धतीचं असतं आणि घरोघरी जाऊन करणं हे पारंपरिक असतं. तर हे पारंपरिक जरा आम्हाला बरंच वाटतं, नाटकीपेक्षा पारंपरिक जरा बरं वाटतं. खंडोबाचं लगीनमध्ये नेमकं तुम्ही काय काय करायचं? ते बानुबाईची भूमिका केली होती त्याच्यामध्ये आणि खरंच मल्हारीची वारी अशी दोन तीन गाणी होती. पण तुमची ठकविल्या गवळणी संपूर्ण महाराष्ट्रात फार प्रसिद्ध अशी गवळण आहे, ती जरा आम्हाला जरा म्हणून दाखवा ना. दाखवू का? हो हो हो. आव ठकविल्या गवळणी एक एक संगतीन मराठी कानाडिया एक मुसलमानी कुकणी गुजरणी अशा पाची जणी ठकविल्या गवळणी नाची दीदी. पहिली गवळण बरं का, मराठीची गवळण. मराठी गवळण श्रीकृष्णाची विनवणी करते आणि आपलं वस्त्र कशी मागून घेते श्रीकृष्णाकडून. देवकी नंदना तू ऐक श्रीपती उघडी ही वाची तुला विनवू किती पाया पडते बा. मी येते का कुलती दे माझी साडी घे नतच मोती ठकविल्या गवळणी नाची दीदी. दुसरी गवळण, दुसरी गवळण आली कन्नड. कन्नड गवळण आपल्या भाषेमध्ये श्रीकृष्णाची विनवणी करते आणि वस्त्र मागून घेते. लाडोबा गोविंदा निर्वाण दलडो अडचल्लो पड चाललो शिर फोडे न फोडो मारी कन्हैया पाणी खेळो न खेळो ठकविल्या गवळणी नाची दीदी. तिसरी गवळण, तिसरी गवळण मुसलमानाची आली. मुसलमानाची गवळण श्रीकृष्णाची विनवणी करते कशी. देख रे कन्हैया मैं इज्जत की पड़ी और कदम पकडूंगी मैं कटूंगी जोड़ी मेरी चुनरी दे मैं मेरी दुलड़ी ठकविल्या गवळणी नाची दीदी. चौथी गवळण कोकणेची आली. कोकणस्थ गवळण कोकणी भाषेमध्ये वस्त्र मागून घेते. पावगा दातारा तू नंदाचा झिलो माका फडको दे मी हिवन मेलो दे माझ कोई तो देवा पाया पडते ठकविल्या गवळणी नाची दीदी. पाचवी गवळण गुजराती. जोरे माधवजी मै शरण भवी तनका कैती बापा दयाळू तुई मारी साडी अपो हात मिले कंगनी ठकविल्या गवळणी नाची दीदी. इतक्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण हे सादर करून दाखवलं, खूप सुंदर वाटलं. खूप कमलबाई, हे जे तुम्ही वाजवतात वाद्य त्याला काय म्हणतात? ह्याला घाटी म्हणतात. घाटी म्हणतात. मुरळीच्या हातात असते ती वाजवायला. हे नेहमी मुरळीच्या हातात असली पाहिजे. आणि दिमडी हा प्रकार पण असतो ना? हो, दिमडी आहे ना, ती पण वाघ्या वाजवतो. वाघ्या वाजवतो. बरं, खूप सुंदर वाटलं ऐकायला. सर, मी असं विचारेन की एकेकाळी लोकपुरोहित म्हणून मान्यता पावलेल्या या लोककलावंतांची आजची स्थिती काय आहे? खरं म्हणजे वाघे आणि मुरळी, वाघे मुरळी गोंधळी डवरी भराडी आराधी अशा वेगवेगळ्या जे लोकसंस्कृतीचे उपासक आहेत, या लोकसंस्कृतीच्या उपासकांनी लोकसंस्कृतीचा नंदारीप आजवर तेवत ठेवलेला आहे. आज जरी या लोकपुरोहितांना काही ठिकाणी भिक्षेकरी म्हणून हिणवलं जात असलं तरी त्यांनी लोकसंस्कृतीचा नंदादीप तेवत ठेवलेला आहे आणि ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे. पाटाच्या पाण्यासारखी ही लोकसंस्कृती आजही प्रवाही राहिलेली आहे आणि उद्याही प्रवाही राहणार आहे.
कारण जोपर्यंत ही महाराष्ट्राची कुलदैवत आहेत आणि या कुलदैवतांचं संकीर्तन सुरू आहे तोपर्यंत या लोकसंस्कृतीच्या पुरोहितांचा समाज आदर करेल आणि निश्चितच त्या लोकसंस्कृतीचा नंदारीप हा तेवत ठेवतील असा मला विश्वास वाटतो. कमलबाई, आता आपण खंडोबाच्या आरतीनं या कार्यक्रमाची सांगता करूया. हो, करूया ना. माझ्या कानड्या कानड्या मल्लारी, माझ्या कानड्या कानड्या मल्लारी, तुझ्या कानड्या कानड्या पणाला, बानू भाळली भाळली तुनाला, बानू दैवाची दैवाची गावडी, शेळे मेंढ्याच्या मेंढ्याच्या परवडी, मालू देव ग देव झाला येडा, छोटी धनगर गावड्याचा वाडा, या या मल्लारी देवाच खांगे. सर, कमलबाई, आपण इतकी सुंदर माहिती या विषयावर आम्हाला दिलीत त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानते आणि या कार्यक्रमाची सांगता करते. नमस्कार.